नमस्कार. बीएसआयपीएफच्या या शृंखलेमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की एसआयपी नेमकी करायची किती. मागच्या सत्रामध्ये आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ व्याजाच्या सूत्राची जादू काय असते हे बघितलं. पण जर का आपण निश्चित केलं की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आणि ती एसआयपीच्या माध्यमातून करायची, तर एखादं ध्येय निश्चित करून आपण नेमकी किती रुपयाची एसआयपी करायची ती एका उदाहरणासकट आपण आज बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ध्येय निश्चित करायचं असतं की आपण आपली गुंतवणूक ही किती वर्षांसाठी किंवा कुठल्या एखाद्या ध्येयासाठी करत आहोत. ते करत असताना आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे, आपण किती जोखीम घेऊ शकतो, या सर्वांचा विचार करायला हवा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येईल की आपण नेमकी कुठली आणि कितीची एसआयपी चालू करायची आहे. ध्येय निश्चितीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण बघायची असते ती म्हणजे खर्च. आज एखादी गोष्ट आपल्याला जर का 15 वर्षानंतर करायची आहे, 20 वर्षानंतर करायची आहे, त्याला आज कितीचा खर्च लागणार आहे ते आपल्याला सगळ्यात पहिले बघायचं असतं. आपण एका उदाहरणासकट बघणार आहोत की जर का आपल्याला आपल्या मुलांचं शिक्षण नियोजित करायचं आहे, त्याचं नियोजन करायचं आहे आणि त्याचा आजचा खर्च 10 लाख रुपये येतो. उदाहरणार्थ जर का इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची आहे तर 2 लाख रुपये प्रतिवर्षाचा, 4 वर्षाचा 8 लाख खर्च, 2 लाख अधिक असे 10 लाख खर्च येत असेल तर तो सगळ्यात पहिल्यांदा बघायचा. दुसरी गोष्ट बघायची ती म्हणजे किती वर्षानंतर लागणार आहे. आज माझ्या मुलाचं वय जर का 5 वर्ष आहे तर 12व्या वर्गात साधारण 17व्या वर्षी येतात, तर 17 वजा 5 म्हणजे आपल्या हातामध्ये उदाहरणार्थ 12 वर्ष आहेत. 12 वर्ष निश्चित झालं, आपल्याला काढायचं भविष्यातील खर्च. ते काढण्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला गृहीत धरावी लागेल ती म्हणजे महागाई. आपल्या देशामध्ये सरासरी गेल्या 25 वर्षात महागाई ही 7-7% राहिलेली आहे. तर 7% किंवा 6% जर का पकडली तर 7% पकडून भविष्यात किती खर्च येईल, साधं चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपण लावतो आहोत. एक्सेलमध्ये FVचं फंक्शन वापरणार आहोत. 7% गृहीत धरता 12 वर्षानंतर या 10 लाखाची किंमत किती होईल, म्हणजे हे शिक्षण 12 वर्षानंतर करायला 7% महागाईने किती खर्च येईल, तर साधारण 22.5 लाख रुपये खर्च येईल. 22.5 लाखाचं ध्येय निश्चित झालं. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण किती जोखीम घेऊ शकतो, आपल्यावर कर्ज किती आहे, आपल्याकडे मालमत्ता किती आहे, आपलं वय किती आहे, आपल्याकडे लिक्विड असेट्स किती आहे, काय काय आपल्याला जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे, सगळ्या गोष्टींचा विचार सगळ्यात पहिल्यांदा करायला पाहिजे. सेन्सेक्सने निर्देशांकाने 15% परतावा 41 वर्षामध्ये सरासरी दिला आहे. नाही मिळणार 15%, 14 मिळेल, 13 मिळेल, 12 तर मिळेल. 12% परतावा गृहीत धरला तर एक रकमी किती गुंतवणूक करावी लागते, तर 12% गृहीत धरून 12 वर्ष पैसा तिथे आपण एक रकमी गुंतवणूक केल्यावर ठेवणार आहोत. 22 लाख रुपये मिळावा या उद्देशाने तर एक रकमी साधारण 6.5 लाख रुपये गुंतवणूक करावी लागते. मंथली करायची, इयरली गुंतवणूक करायची असेल, वार्षिक गुंतवणूक करायची असेल, तर 12% हिशोबाने 12 वर्ष दर वर्षाला आपण पैसा गुंतवणार आहोत आणि 22 लाख रुपये, 22.5 लाख रुपये आपलं ध्येय आहे, तर दर वर्षाला 93,000 रुपये गुंतवायचे आहेत. भागिले 12 केलं तर साधारण 7,700 रुपये दरमहा गुंतवायचे आहे. आपण एक्झॅक्ट सूत्रामध्ये टाकून बघूया की किती टाकावे लागतात. 12% भागिले 12, कारण की दर वर्षाला वार्षिक 12% परतावा आपल्याला 12% आपण अपेक्षा करत आहोत. 12 वर्ष गुणिले 12, कारण की दर महिन्याला गुंतवणूक करणार आहोत, एका वर्षात 12 महिने येतात. तर 22.5 लाख रुपयासाठी दरमहा किती गुंतवणूक करावं लागेल, तर 7,000 रुपये. इथे 7,700 आलं, इथे 7,000 आलं का, कारण की इथे वार्षिक चक्रवाढ व्याजाचा जादू आपल्याला बघायला मिळत होती आणि इकडे दर महिन्याला पैसा आपला हा चक्रवाढीत गुंतवल्या जातो आहे. सो हे जितकी फ्रिक्वेन्सी वाढेल, जितकी पैसे टाकण्याची हे वाढेल, तितका जास्त फायदा चक्रवाढ व्याज देऊन जातं. कशात करायची गुंतवणूक, खूप साऱ्या स्कीम्स आहे. तर खूप जास्त जर का कन्फ्युजन असेल, आपल्याला नेमकं पुढे जावं माहीत नसेल, तर डोळे मिटून इंडेक्स फंडात गुंतवणूक करायची. अशा प्रकारे आपण आपलं वित्तीय नियोजन करू शकतो. आज आपण हा विषय बघितला. असाच कुठला विषय जाणून घ्यायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. हे सर्व विषय आपल्यापर्यंत BSE IPF आणि SEBI घेऊन येतात, त्यामुळे त्यांना धन्यवाद म्हणायला विसरू नका. आपलं नाव आणि ईमेल ॲड्रेस कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहायचं आहे. आपल्याला आमचे सत्र आवडतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हाच विषय इंग्रजी आणि हिंदी भाषेत सुद्धा उपलब्ध आहे, पण तुम्हाला YouTube चॅनलवर व्हिजिट करावं लागेल. धन्यवाद.